कल्पना हाथे आज आपल्या संस्थेचे डायरेक्टर जनशिक्षण संस्थेचे डायरेक्टर माननीय विजय कोकणे सर आज आपल्या इथे व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचे वडील इरामन कोकणे सर हे देखील आपल्या थोडक्यात मार्गदर्शन करतील। तर मी थोडक्यात तुम्हाला जनशिक्षण संस्थेची माहिती सांगणार आहे। आपली जनशिक्षण संस्थेची स्थापना 1960 साली झाली आणि आपल्या संस्थेचा उद्देश असा आहे की गाव तिथे प्रशिक्षण म्हणजे गावात जाऊन आपण महिलांना प्रशिक्षण देत। जेव्हा भारतातील कापड घेणे बंद झाले तेव्हा लोकांनी काय करायचं म्हणजे काय व्यवसाय करायचं म्हणून जनशिक्षण संस्थेने आपल्या सीमा करा ते पार्लर असे जवळजवळ 34 प्रकारचे कोर्स आहेत हे व्यवसाय त्यांना दिले। हा व्यवसाय केल्यामुळे ते काहीतरी करतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील हा या जनशिक्षण संस्थेचा मागील उद्देश आहे। म्हणून आपण गावागाव जाऊन गावात जातो खेड्यात आदिवासी वाडीत वगैरे जाऊन महिलांना वेगवेगळे कोर्स देतो मॉन्टेसरी असेल टेलरिंग ब्युटी पार्लर आपले एक एक्झाम तर एक्झामसाठी आपण तिथे 80% अटेंडन्स लागलीच पाहिजे आणि प्रत्येक म्हणजे ज्याने आपण कोर्समध्ये भाग घेतला आहे त्यांनी इथे आलंच पाहिजे जेणेकरून त्यांनी पेपर जर निरक्षर असेल तर आपण कोणाजरी पेपर लिहायला सांगतो त्याला प्रश्न विचारतो आदिवासी वाटत वगैरे आम्ही तसंच करतो। तर आपण इथे कंपल्सरी परीक्षेसाठी यायचंच आहे परीक्षा दिल्यानंतरच त्यांना ते पास होतील आणि त्यांना सर्टिफिकेट मिळेल। या सर्टिफिकेटवर आपण लोन सुद्धा मिळू शकते आपल्याला जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचे असेल मुद्रा लोन आहे तर असे वेगवेगळ्या प्रकारचे लोन आहेत। फक्त तुमचं बँकेत अकाउंट असलं पाहिजे आणि बँकेशी लेन देणं असलं पाहिजे म्हणजे आपण बँकेत खाता असलं पाहिजे बँकेशी व्यवहार चांगले पाहिजे असं नाही की आपल्या तिथे बँकेत अकाउंटच नाही। काही महिला आदिवासी महिलांनी आम्हाला तसंच केलं नव्याच्या महिला तिथे गेल्या बँकेत आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला कर्ज पाहिजे पण त्यांचं त्याच्यात खातावरती काढलेलं पाहिजे त्यामुळे तो आपल्याला लोन वगैरे मिळू शकतो। तर पुढील माहिती कोकण सर देते।